नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कपड्यावरच कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊजची आणि फक्त अर्ध्या तासात म्हणजेच तीस मिनिटात हा होणारा ब्लाऊज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी त्याच्याला सुरुवात करूया एक नंबरला मागचा भाग घेतला शोल्डरपासून टेप सरळ खाली घेतला आहे इथे तेरा इंच आले तर तेरा इंच आले तर एक इंच मिळून चौदा उंची राहील आणि पुढील उंची लगेच अर्धा इंचानी जास्त म्हणजे साडेचौदा गळा नऊ चालता अर्धा इंच मिळून साडेनऊचा त्यानंतर ब्लाऊज एकसारखा ठेवायचा आहे एक एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंड्याकडे आपल्याला मध्यापर्यंत बघायचं आहे किती साडेनऊ इथे पण साडेनऊ म्हणजे साडेनऊमध्ये आपण दीड इंच मिळून अकरा इंचाची घडी या ठिकाणी घेणार आहोत पुन्हा बघा तुम्ही सरळ टेप पकडला तरी चालेल इथे एकोणावीस आलं आहे तर एकोणावीसचा हाफ किती होईल साडेनऊ साडेनऊमध्ये मग तुम्ही एक मिळू शकता दीड मिळू शकता आपण इथे दीड मिळवलं आहे तर त्यामुळे अकरा इंचाची घडी आपण आडवतीससाठी घेणार आहोत म्हणजे आडवतीस छातीचं माप ची, ची मुंदा, मुंदा आहे एकदम परफेक्टमध्ये साईज कोणती असू द्या माप कोणतं असू द्या फक्त मापं घेण्याची शिवण्याची पद्धत एकच राहील मापात तुमच्या फक्त बदल होईल शोल्डर कसं मोजायचे बाही जोडल्यापासून दुसऱ्या बाहीकडे टेप सरळ पकडले बारा इंचाला होतं तर अडीच आणि सहाचा आपला मुंडा सॉरी शोल्डर येईल मुंडा बघा पावणे सहाचा आहे अर्धा इंच मिळून सव्वा सहाचा घेतला पट्टी पण आपण मोजून इथे शोल्डर टाकू शकतो आता इथे गळा आहे साडेपाचचा मग अर्धा इंच मिळून सहाचा घेतला हुक करून बघितले कटोरी साडेपाचची आली तर साडेपाच या ठिकाणी आपली कटोरी आहे तर इथे दोन्हीकडून मोजलं आहे व्हीपासून व्हीची पट्टी सोडून मोजले तर साडेपाचच होती होती क्रॉसपट्टी कशी मोजायची सरळ पकडला आहे तीन आलं आहे अर्धा इंच मिळून साडेतीन मध्यवर्ती अडीच आलं आहे तर तिथे तीन घ्यायचे म्हणजे म्हणजे क्रॉसपट्टी तीन साडेतीन इंचाची या ठिकाणी आपली आलेली आहे आता साईड पट्टीचा मध्य म्हणजे क्रॉस पट्टीपर्यंत किती आलं आहे बारा इंच वरती अर्धा इंच सोडलं खाली अर्धा इंच सोडलं म्हणजे आपला बारा इंच इथं पॉईंट होता बाही आहे पाच प्लस एक सहाची पण आपल्याला इथे नऊची बाही घ्यायची आहे कटिंगच्या वेळेस ते बघूया आता अस्तर आहे ते पूर्ण खोलायचं आहे जिकडनं आपली उंची बसेल जास्त कधी कधी काय होतं चुकीची आपण घडी मारतो त्यामुळे प्रॉब्लेम येतो तर अशा पद्धतीने घडी मारा बघा इकडून आपला कट झालेला आहे तो कपडा तिकडून आपण घडी मारलेली आहे म्हणजे आपल्याला उंची जी आहे ती व्यवस्थित इथे ॲडजस्ट होती तर इथे आडवतीससाठी आपण घेत आहोत अकरा इंचाची घडी अकरा इंचाची घडी अशासाठी मार्जिन जास्त राहण्यासाठी जर तुम्हाला मार्जिन जास्त नको तुम्ही साडे दहाची घेऊ शकता इथे मी अकराची घेतली आणि आता घडी केल्यानंतर उरलेला कपडा आपल्याला कट करायचा आहे दोन तीन ठिकाणी आपण मोजून घेतले बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता जो कपडा आहे आपल्याला तो बाकीचा कट करायचा आहे म्हणजे फक्त घडीचा ठेवायचा आहे आणि साईडचा कपडा आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर आता इथे उंची घ्यायची लगेच उंची बघा किती होती तेरा प्लस एक चौदा पण इथे मला आता उंची वाढवायची आहे अर्धा इंचानी काही काही सांगतात बघा उंची तुमची वाढवायची तर उंची वाढवायच्या वेळेस मी आता कपड्यावरच उंची वाढवते तिथे माप घेण्याची पद्धत होती पण इथे आपण उंची वाढवत आहोत मग मला अर्धा इंच वाढवायची आहे म्हणजे साडे चौदा इथे घ्यायची मापानुसार किती होती चौदा पण मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली म्हणजे मला इथे उंची वाढवायची आहे मग मी किती घेतली साडेचौदा मागची शिवून ती साडे तेराची होईल अडवतीसाठी बरोबर आहे तर इथे आपण साडे चौदा आणि पुढे घेत आहोत पंधरा इंच लाईन करून घ्यायची लगेच तर पुढची उंची फक्त आपण अर्धा इंचानीच मिळवत आहोत बघा ॲडजस्ट होते बरोबर आता इथे आपण काय करायचं आहे पंधरा इंचावरती लाईन करून घेतली आणि उरलेला कपडा आपल्याला इथे कट करायचा आहे आता कपडा आपल्याला पलटी करून जास्त वाला बाजूचा कपडा आपल्याकडे घ्यायचा आहे ठीक आहे इथे बंद बाजू आहे इथे अडीच आणि सहा इंचावरती आपण शोल्डर घेतलं आहे इथे पावणे तीन पण तुम्ही घेऊ शकता डीप गळा हवा असेल तर पावणे तीन आणि सहाचा सहावर खून केली आता बघा दोन्ही पॉईंट आपण शिवून किती पटील ते पण बघता येते आता इथे मोकळ्या बाजूकून सव्वा सहावर आपण घेतला आहे मोंडा शोल्डर झालं मुंडा इथे दोन इंच पुन्हा मुंडेच्या आकार देण्यासाठी इथे अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन दोन आकार मोंढ्याचे आपल्याला देऊन घ्यायचे ह्या आकारामुळे कुठे बाहीला फुगा येत नाही बाही फिटिंगमध्ये बसते आणि छान शोल्डर पण उतरत नाही छान पण बसते आता पुढचा गळा सहा इंचाचा आहे सहा इंचावरती बंद बाजूकून चौकोन करून इथे अर्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे पॉईंट बाराचा टाकून घ्यायचा आहे लगेच त्यानंतर बघायचं आहे की इथं तीन आणि इथे साडेतीन मू बरोबर आलेलं आहे आता क्रॉसपट्टी या ठिकाणी आपण आखून घ्यायची आता कटोरी घ्यायची साडेपाच इंचावरती बंद बाजू करून घेतली कटोरी इथे अडीच घ्यायचे मोंड्यापासून आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा कटोरीचा ब्लाऊज आपला बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पलटी बाजू केली म्हणजे मागची बाजू अडीचवर इथे मी खून करून घेतलेली आहे आणि खाली गळा आहे आपला साडेनऊचा साडेनऊवरती आपण पुन्हा खून करून घ्यायची आणि चौकून हा गळा तुमच्या आवडीनुसार राहील तुम्हाला हवा तेवढा तुम्ही देऊ शकता चौकून करून घ्यायचा आहे त्यानंतर चौकोन झाल्यानंतर डीप हवा असेल तर चौकोनच्या चौ बाहेर जा नसेल तर चौकोनपर्यंत आलं तरी चालेल आता खालच्या बाजूला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे पंचकोनी गळ्या घेण्यासाठी दीड इंच आणि तिरकी लाईन दिली हे बघा अशा पद्धतीने एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही मिळायला बघायला मिळणार आहे इथे गळा मला थोडासा खाली वाटला मी वरती घेतले म्हणजे सहाचा पाहिजे थोडासा खाली झालता बघूया बरोबर सहाचा आहे मुंड्याचा पहिला आकार चार पदरावरती कट करायचा आहे त्यानंतर गळा मुंडा शोल्डर कट करायचा आहे त्यानंतर क्रॉसपट्टी त्यानंतर मुंडा आणि साईडपट्टी प्रत्येक पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार आहे त्याशिवाय तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत कशी शिवण्या शिवण्याची आहे कटिंगची आहे ती बघायला मिळणार आहे कारण काय होतं कधी कधी आपण फक्त डिझाईन बघतो आणि मग आपल्याला पूर्ण बाउज कसा शिवायचा ते समजत नाही त्यामुळे हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी आणि कमी वेळेत कसा शिवायचा एकदम परफेक्ट मापासोबत असा व्हिडिओ आहे चला बाही बघूया आता खाली साडेनऊ इंच दंडेगेरसाठी इथे नऊची बाही होती एक इंच म्हणून दहाची घेतली बंद बाजू आहे इकडे मोकळी बाजू अडीच इंच कमी करून साडेसात इंच कडेला घेतले तर किती दहापासून का तिरकी लाईन मारली आणि इथे दोन इंच मध्यवर्ती पाऊण इंच दोनपर्यंत ती जो फुगीर आकार तो करून घेतला इथे खाली एक इंच आणि तिरकी लाईन आता कट करायचे तिरक्या लाईनमध्ये वरचा जो फुगीर आकार आहे तो कट करून घेतला त्यानंतर आता तिरका जो आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली पूर्ण कटिंग या ठिकाणी झालेली आहे कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोपी ही कटोरी ब्लाउजची पद्धत आहे आता कटोरी ब्लाऊज म्हटल्यानंतर कटोरी आपल्याला वाढवायची असते कटोरी वाढवायची असते त्यामुळे काय केलं आहे खाली कपडा घेतला आहे आणि त्यावरती जी कटोरी आहे आलेली ती तशीच आखून घेतली बघा इथे आता चौतीसच्या पुढे म्हटलं की सव्वा इंच घ्यायचं आणि चौतीसपर्यंत एक इंच घ्यायचं आहे कटोरी वाढवण्यासाठी इथे मी सव्वा सव्वा घेतला आहे आकार जो आहे तो फुगीर इकडे जो आहे तो तिरका आता बरोबर तिरका झाल्यानंतर कटोरी इथे वाढवण्यात आलेली आहे आता बघूया पॉईंट किती आहे साडेआठ मग सव्वा चारवरती मध्य केला पुन्हा त्यानंतर खाली दीड इंच आणि त्रिकोण खालचा आखून घ्यायचा आहे बघा किती सोप्या पद्धतीमध्ये आपली कटोरी वाढवून होते आता बघा ही जी साईटपट्टी आहे ती आपल्याला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे साईटपट्टी ती इथे ठेवून घेतली आणि तिथे बरोबर आपण अर्धा इंच खाली आलेला आहोत इथे काही प्रॉब्लेम होणार नाही गळा तुमचा छान बसला जाईल आणि साईटपट्टी कटोरी एकदम परफेक्टमध्ये तुमची ॲडजस्ट होईल कधी कधी काय होतं साईटपट्टी खाली येते किंवा वरती जाते कटोरी खाली होते किंवा वरती जाते हे बघा कटोरी पण एकदम मापात आलेली आहे तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट मापासोबत अडवतीस साईज आपली या ठिकाणी कटिंग झालेली आहे आता आपल्याला कपड्यावरती कटिंग, कटिंग कशी करायची ते बघायचं तर इथे काठाचा जो भाग आहे तो आपण बाहीसाठी वापरणार आहोत आणि एक जो काठा आहे तो आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत आता जिथे बाही आहे तिथे आपण हा अस्तरचा कपडा ठेवून घेतलाय आणि इथे आपल्याला कट आहे तर इथे आपल्याला थोडासा जोड द्यावे लागेल एकदम थोडासा काय हरकत नाही तो जोड मी तुम्हाला शिलायची वेळेस दाखवेल आता इथे मागची बाजू ठेवून घेऊया कारण काठाची डिझाईन आपल्याला बघायची आहे तर इथे मागचा भाग ठेवलाय बघा बंद बाजू जी आहे ती बंज जी बंद बाजू आहे तीच बंद बाजू आपण मागची भागाचा जो भाग आहे तो तिथे ठेवून घ्यायचा आहे कारण कधी कधी काय होतं घाईघाईत मोकळ्या बाजूकडूनच आपण मागचा भाग ठेवतो मग दोन पार्ट होतात कधी पण जी बंद बाजू आहे तिथेच मागचा भाग आपला आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा आता इथे आपण कट करून घेतलं आहे मागचा भाग पण झाला आहे बाहीचा भाग इथे जोड देण्यासाठी आपल्याला कपडा जो लागणार आहे तो इथे मी घेतला आहे अशा पद्धतीने आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचं आहे म्हणजे काय काय येईल साईडपट्टी क्रॉसपट्टी आणि कटोरी इथे आपण ठेवून घेऊया जो काट आहे तो कट करून घेतला आहे म्हणजे तो डिझाईनसाठी आपण वापरणार आहोत तर बघा थोडंही मी वाडाव कट केलेलं नाही जसं आहे तसंच आपण या ठिकाणी कट केलं कारण कधी कधी काय होतं वाडाव कट करतो शिलाई दे देऊन झाल्यानंतर पुन्हा ते कट करत बसावं लागतं आणि मग कधी कधी किंवा आपण तसंच ठेवतो हो आणि शिलाईची वेळेस आपलं मग मा मागे पुढे होऊन जातो त्यामुळे जे आहे परफेक्ट आपली कटिंग जी आहे तशीच आपण या ठिकाणी ती कट करायची आहे म्हणजे कमी वेळेत हा ब्लाऊज होतो अगदी तुम्ही डिझाईन जरी घेतली तरीही अगदी तीस मिनटातच हा होणारा आहे अगदी छान पण होणार आहे हा ब्लाऊज डिझाईनसोबत तर या ठिकाणी पूर्ण कटिंग आपली झालेली आहे जशी कटिंगची पद्धत सोपी होती तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे आता इथे आपण क्रॉस पट्टे ठेवणार आहोत म्हणजे सर्व कटिंग आपली या ठिकाणी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग न करता कपड्यावर कटिंग करून अगदी कमी वेळेत हा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता फक्त थोडासा कपडा तुम्हाला आस्तारचा या ठिकाणी जास्त लागणार आहे कारण जी कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर ती वाढवण्यासाठी कपडा आपल्याला एक मीटरचा अस्तर या ठिकाणी लागणार आहे म्हणजे तुम्ही कटोरी ब्लाउजर असेल तर एक मीटरचा अस्तर घेऊन कपड्यावर कटिंग करू शकता चला सुरुवात करूया शिलाईसाठी तर शिलाई आ, ची पद्धत पण खूप सोपी आहे जो जोड आहे बाहीचा तो एक नंबरला लगेच देऊन घ्यायचा आहे बघा जोड देऊन घेतला समोर कपडा घेऊन त्यावरती दापटीप आणि लगेच त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे बघा आपल्याला अस्तर ठेवून घेतलं दोन्ही जोड आपल्याला देण्यासाठी काय केलं एक खालचा भाग एक वरचा भाग बरोबर सुईच्या बाजून ठेवला म्हणजे जोड द्यायला आपल्याला झालं जोड आहे आता इथे अस्तर जे आहे ते आपल्याला सुईच्या भागावर आपण अस्तर ठेवून घेतले आणि खाली साधारणतः अर्धा इंचाला एक रेश कमी अशी शिलाई त्यानंतर तिरकी कातर समोर पुन्हा कपडा घेऊन त्यावरती दाबटी आणि आतल्या बाजूला आपला अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती शिलाई त्यानंतर लगेच वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची थोडाफार कपडा जास्त वाटत असेल तर लगेच जागेवर कट करा नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम येत नाही दोन्हीही बाह्या आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करायची आहे बघा तर आपण जी शिलाई देतो ती साधारणतः आपली अर्धा इंचाला एक रेश कमी मी का म्हणते कारण सगळीकडे शिलाईची एकच आहे। हे आहे म्हणजे खूप कमी नाही खूप जास्त पण नाही ही मापात शिलाई असते आपली त्यामुळे तुम्हाला अर्धा इंचाला इकडेच कमी अशी शिलाई द्यायची आहे दोन्ही बाह्या आपल्याला या ठिकाणी शिवून झालेल्या आहे एकावर एक ठेवून लगेच चेक करायची आहे कधी नाहीतर काय होतं कधी कधी कमी जास्त बाई होऊन जाते आणि नंतर आपल्याला तो प्रॉब्लेम येतो आपल्याला असं वाटतं एक बाही माझी कमी झाली एक बाही माझी जास्त झाली त्यामुळे चेक करा इथे नऊ इंच बरोबर आहे इथे मी थोडं बघा लगेच आकार देऊन घेतला म्हणजे नंतर प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने बाही लगेच आपण करून घेतली इथे खूनच करून घ्यायची लगेच आणि लगेच तिरकी कातर म्हणजे प्रॉब्लेम नाही आणि लगेच आपल्याला बाही जोडली व्यवस्थित दोन्ही बाह्या पण एकसारख्या होऊन जातात आता मागचा भाग बघायचा आहे मागचा भाग म्हणजे आपल्याला डिझाईन बघायची आहे मागच्या भागाची तर मी खाली काय केलं आहे स्वीचचा भाग ठेवला आहे त्यावरती लगेच अस्तरचा ठेवला आहे इथे मी कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावणार नाही फक्त शिलाई आकारानुसार दिली जिथे कोण आहे तिथे सुई खाली कोणाची तिथे थोडी जास्त कातर त्यानंतर बाकीच्या ठिकाणी थोडीशी कमी कातर इथे थोडासा कपडा लगेच कट करायचं आहे म्हणजे जेव्हा दुमडायचं आहे तेव्हा दुमडायला सोप्पं जातं आणि फिनिश, फिनिशिंग फिनिशिंग छान येते आता बघा काय केलं आहे इथे जो आकार आहे तो माझ्याकडून थोडंसं मला वाटला कमी जास्त झाला मी पुन्हा तो आखून इथे शिलाई देऊन घेतली आता समोर अस्तर घ्यायचा आहे आणि त्यावरती द्यायची आपल्या दापटीत तर ही दापटीप खूप छान अशी फिनिशिंगमध्ये येते आणि मग पायपिंग गोट कॅनव्हस पेपर लावण्याची गरज येत नाही तो बघू शकता गळा आपला किती छान आला आहे आता पुन्हा प्लेन करायचे आणि त्यावरती द्यायची आपल्याला शिलाई तर अशा पद्धतीने तुम्ही गळा ट्राय करून बघा अगदी सोप्या वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत होतो तर आता आपण मोंड्याकडे शिलाई करून घ्यायची लगेच त्यानंतर खालच्या बाजूलाही शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही शिलाई झाल्यानंतर थोडासा कपडा पुन्हा इथे कट करून आहे हे बघा मागचा भाग तयार आहे आता कमरेचा टक्स म्हणशाल तर बघा इथे किती तिरकी लाईन घेतली अर्ध्या इंचाला कमी थोडंसं वरती तिरकं पण मी काय केलं गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवून लगेच सरळ लाईन केली आणि टक्स तीन इंचाचा मारून घेतला आता इथे जो काट आहे तो आपल्याला कट करायचा आहे मध्यावरती मध्यावरती कट करून आपण इथे थोडीशी लगेच शिलाई लगे मारणार आहोत कारण दुमडायचं आहे आणि आपल्याला थोडंसं दुमडून त्यावरती शिलाई द्यायची आहे म्हणजे व्यवस्थित येईल आपलं आता जो वरचा भाग आहे तो एक नंबरला घेऊया इथे मी दुमडलंय दुमडलंय आणि त्यावरती शिलाई त्यानंतर खालचा काट कट करून कडेलाही शिलाई आता काय झालं आहे एकच कलर आलेला आहे काठचा आणि ब्लाउज पीचचा पण तुम्ही जर क्रॉसमध्ये तुमचा काट असेल तर किती छान दिसेल ही डिझाईन आता ही छानच दिसणार आहे पण तरी पण क्रॉसमध्ये असेल तर अति छान दिसेल दोन्ही बाजूला काट लावून झाला आहे आता इथे मी थोडीशी जरीची बारीक लेस लावत आहे म्हणजे काट आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकच आहे मग त्यामुळे थोडंसं आपल्याला इथे लेसचा वापर करायचा आहे आपण दुसरी लेस वापरू शकत नाही कारण कलर त्यामध्ये कोणताच नाही आहे त्यामुळे आपण जरीची बारीक लेस या ठिकाणी वापरत आहोत तुम्हाला हवी ती लेस तुम्ही लावू शकता आणि क्रॉसमध्ये इथे काठ लावू शकता तर या ठिकाणी आपण आता दुसरा का जो काट आहे तोही दुमडून घेतला आहे दोन्ही बाजूला इथे दुमडावं लागेल कारण दोन्ही बाजूला दुमडून झालं आहे कारण इथे आपल्याला चून घ्यायची आहे कारण इथे चून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजू दुमडायच्याच आहे प्लेन करून एकदम खाली साधारणतः अर्ध्या इंचाची चून होते बघा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला आपण काठ फिरून घेतला आता जी बाजू शिलाईची होती तीच बाजू शिलाईची पकडली तर हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही शिलाई करून घेतले छान अशी डिझाईन तयार झाली इथे आता मी पुन्हा ती लेस लावत आहे जरी लेस तुम्हाला इथे दिसत नसेल पण ती शाईन करणारी आहे आणि ती चमकणारी आहे त्यामुळे छान दिसेल उरलेला काटाचा वापर आपण आता कमरेला करूया आतल्या बाजूला काठाचा जो भाग आहे तो जोडून घेतला तिरकी कातर आणि सुईच्या बाजूला आपण हा काठ घेऊन खालच्या बाजूला आपण शिलाई दिलेली आहे आता वरच्या बाजूला लगेच शिलाई करून घ्यायची तर डिझाईन आपली छान अशी तयार आहे आता पुढचा भाग बघूया जर कटोरी जी आहे तिला शिलाई करून घ्यायची अस्तर आणि कटोरीचा जो भाग आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे दोन्ही सेम त्याच पद्धतीने आता ज्यांना टोक हवं हो असेल तर त्यांनी कितीचा टक्स घ्यायचं आहे जास्त घ्यायचं आहे आणि ज्यांना टोक नको आहे त्यांनी दीडचा आणि वरती तीनचा घेतला तरी चालेल तर दीड आणि तीनचा टक्स आपण या ठिकाणी घेतलेला आहे खाली दीड वरती तीन आता इथे आपण घेत आहोत पट्टी तीही लगेच आपल्याला करून घ्यायची कारण दोन्ही बाजूच्या ज्या साइड पट्ट्या आहेत त्या आपण सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचे जागेवरच कपडा कट करत चला म्हणजे सोपं जातं आणि शिलाईच्या वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही अगदी छान दिसणारा हा ब्लाऊज आहे कटोरीचा पेपर कटिंग करण्यात वेळ जातो मग त्यामुळे टाईम लागतो तुम्ही असं कपड्यावर फास्टमध्ये कट करून असं ट्राय करू शकता अगदी कमी वेळेत तर आता समोरासमोर ठेवलं आहे पार्ट आणि ही आता डावी बाजू आहे सॉरी ही उजवी बाजू आहे तर आपण खालची बाजू पकडली आणि वरती आपण साधारणतः अर्धा इंचाला एक रेश कमी उजव्या बाजूची खालची बाजू घ्यायची हे बघा कटोरी जोडून झाली साईडपट्टी बघा किती परफेक्ट आली तर थोडंसं तिरका आकार देऊन घेतला आहे मी तर आता ही डावी बाजू आहे हिचा वरचा भाग पकडायचा आहे आता वरती थोडी शिलाई करून घेतल्यानंतर खाली पकडा आणि मग शिलाई करा दोन शिलाई या ठिकाणी करून घ्यायची आहे कुठेही साईडपट्टीवरती खाली होणार नाही एकदम छान अशी बसली जाते इथे मी थोडासा तिरका आकार देऊन घेतला म्हणजे क्रॉसपट्टीचा तिरका आकार असतो आणि आपल्या कटोरीला आपण थोडं तिरका आकार दिल्यामुळे छान असा फिनिशिंगमध्ये बसतो आता क्रॉसपट्टी जोडायची आहे तर जी जास्तवाली बाजू आहे ती आपण गळ्याकडनं म्हणजे कटोरीकडनं ठेवायची आहे खाली एक कपडा अस्तरचा त्यावरती याचा कपडा रोल केला आणि रोलमध्ये दोन्ही क्रॉसपट्टी रोलमध्ये ठेवून आपण कडीला शिलाई करायची त्यानंतर कपडा पुन्हा बाहेर काढून घ्यायचा आहे आता इथे प्लेन करायचं आहे आपल्याला प्लेन करून काय आहे शिलाई करायची म्हणजे जी क्रॉस पट्टी आहे ती छान अशी फिनिशिंगमध्ये दिसते त्यानंतर वरतीही आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची इथे प्लेन करा आणि मग त्यावरती शिलाई इथे आपण एकसारखं कट करून घेतले बघू शकता किती छान आहे बघा आता पुन्हा बघा जास्त वालो बाजूचा कपडा खाली ठेवला आणि लगेच पलटीवरती केला आणि लगेच आतला कपडाही ठेवून घेतला आणि शिलाई करायची आता कटोरीचा टक्स बघा कुठे आहे गळ्याकडे मी घेतलेला आहे बघा कटोरीचा टक्स गळ्याकडे दुमडलाय आणि गळ्याकडेच असू द्या म्हणजे कटोरीचं जे टोक आहे ते चेपत नाही तिरक होत नाही आणि सरळ बसतं त्यानंतर रोलमध्ये घेऊन कडेला शिलाई पुन्हा सुईच्या बाजूला काढून खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला क्रॉस पट्टीला शिलाई करायची इथं प्लेन करून त्यावरती शिलाई एकसारखा कट करून घ्यायचं आहे आता इथे काचपट्टी आणि बटन पट्टी करण्यापूर्वी एका समोर एक दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे जर तुम्हाला वाटलं मागे पुढे झाला तर तुम्ही थोडासा गळा कट करून घ्यायचा आहे इथे मी दीड इंचाची डबलची म्हणजे तीनची होती डबलची सॉरी इथे दोनची घेतली मी पट्टी डबलची एकची झाली आणि खाली दोमडलं तिरकी कातर त्यानंतर समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी आणि पुन्हा आतल्या बाजूला आतल्या बाजूला काय केलं आहे एक इंचाचं अंतर ठेवून इथे आपण शिलाई करून घेतली तर बघू शकता इथे आता थोडंसं गोलाकार मी देऊन घेतला आहे शिलाई केल्यानंतर हा कट करून घ्यायचं आहे म्हणजे सोपं जातं हे बघा अशा पद्धतीने आकारही बघू शकता गळ्याचा किती छान आला दुसरी बाजू बघूया इथे आता किती तीन इंचाची पट्टी आहे ती दीडची झाली आणि ही उजव्या बाजूची असल्यामुळे ही आतल्या बाजूला पकडायची म्हणजे आतली बाजू घ्यायची त्यानंतर सुईच्या बाजूला ती घ्यायची पण शिलाई जी ती पट्टी आहे शिलाई जिथे दिली त्या शिलाईवर ही पट्टी आपली आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ही पट्टी ठेवून इथे व्हीचे आकार देताना सुईचं टोक खाली ठेवा बघा व्हीचे आकार देताना सुईचं टोक खाली कपडा फक्त व्हीमध्ये फिरवायचा आहे तर इथे साधारणतः सहा व्हीचे आकार मी घेतलेले आहे तर अशा पद्धतीने व्हिची पट्टी पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये होते एकावर एक ठेवूया बरोबर आहे की नाही जर वाटलं थोडंसं कमी जास्त तर तुम्ही असं करून थोडीशी शिलाई देऊन इथे कट करू शकता गळाही बघू शकता किती छान आहे इथे आता क्रॉस पट्टी घ्यायची आहे एक इंचाची क्रॉस पट्टी आहे त्यानंतर शिलाई आता काय आहे जी काच पट्टी आहे म्हणजे डाव्या बाजूची तिची खालची बाजू घेतली खाली दुमडले फक्त ओढू नका सैल मध्ये ही पट्टी आपल्याला ठेवायची आहे आणि जो कपडा आहे तिरकी कातर देऊन थोडंसं आपल्याला इथे कट आहे आता पूर्ण आतल्या बाजूला आपण ही पट्टी घेऊन त्यावरती शिले देणार आहोत म्हणजे ही पायपिंगची पट्टी आपली बनली जाते गोट द्यायचं असेल तर थोडं बाहेर ठेवा आता अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोनही पट्ट्या लावून घ्यायच्या ही उजवी बाजू आहे बघा उजवी बाजू वरच्या बाजूने घेतली आणि ओढायचं नाही एकदम सैलमध्ये ठेवायचंय इथे कट करून थोडंसं आहे तिरकी कातर त्यानंतर थोडंसं कपडा पुन्हा कट करून आहे आतल्या बाजूला आपल्याला पट्टी घेऊन पूर्ण प्लेन करून त्यावरती शिलाई तर पुढचा भागही आपला या ठिकाणी झालेला आहे बघू शकता किती सुंदर आणि छान हा भाग आपला बनलाय आता आपल्याला शोल्डर जोडायचं आहे तर मागचा भाग आपला सुईचा आहे त्यावरती उलटा भाग ठेवलाय एक नंबरला उजव्या बाजूचा भाग ठेवला आहे खालची बाजू बघितली व्यवस्थित आणि इथे साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई बघा इथे थोडे मागे पुढे झालं आहे माझं कर्ण 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 हो द्या काय हरकत नाही त्यांनी काय होत नाही छोट्याशा यानी कारण कधी कधी शिलाईमध्ये हो जे आहे आपली कमी जास्तपणा होतो त्यामुळे तसं होतं आता इकडची बाजूही थोडीशी आपली झालेली आहे तर आपण थोडंसं या ठिकाणी वरचा भाग कट करून इथे अर्धा इंचाचे शिले हे बघा एवढंच जास्त झालं तर आता मोंडा चेक करायचा आहे लगेच मुंडा बघायचं आहे नकळत इथे मोंडा थोडाफार कमी जास्त झाला तर तो एकसारखा करून घ्यायचा आहे आता आपल्याला बाही जोडायची इथे आकार मला थोडासा फुगीर वाटला कारण तिथे काठ जोडलेला आहे तिथे थोडासा बाहेर आकार वाटला थोडंसं मी गोल करून घेतला आता बाही बघायची बरोबर आहे खोल बाजू पुढचा भाग असतो फुगीर बाजू मागचा भाग असतो खाली ब्लाऊज पीचचा सुईचा भाग ठेवून त्यावरती उलटा बाहीचा भाग ठेवायचा आहे दोन शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत इथे पण बघा आता हा मागचा भाग आलाय डाव्या बाजूचा मागचा भाग येतो तिथे फुगीर भाग पकडायचा आहे खालचा वरचा कपडा एकसारखा पकडत मग शिलाई करायची दोन शिलाई आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे आता फिटिंग बघायची आपल्याला फिटिंग किती आहे कमर आपलं साडेसतरा साडेनऊ इथे इथे नऊ म्हणजे किती आलं आपलं साडेनऊ साडेनऊ पण मार्जिंग मी थोडीशी अर्धा इंचानी वाढव केली होती कारण माप तेवढं आलं होतं पण नॉर्मल मी दहाचं पण घेतलं कारण फिटिंग आपण करू शकतो पण त्यांनी सांगितलं होतं की मला थोडासा सैल ब्लाऊज पाहिजे म्हणून मी दहावर खून केली जर परफेक्ट असेल तर साडेनऊ तुम्ही ठेवू शकता आता साडेसतरा आणि नऊ नऊ अठरा झालं सतरा सतरा चौतीस एक त्यामध्ये पस्तीस साडेपस्तीसचं कमर होतो त्यामुळे आपण किती घेतलं पाठीमागे साडेसतरा आणि पुढे नऊ नऊ घेतलं साडेपस्तीसच्या कमरसाठी आणि बरोबर ज्या खडूच्या खुना आहे त्या खुनांवरती जर फिटिंग नाही आली त्याचा मध्य पकडा इथे आपण बरोबर ज्या खडून खुणा केला तिथे दंड दंडगेर साडेसात आणि साडेसहाचा या ठिकाणी आपण खुणा करून शेजारी शेजारी शिलाई करून इथे फिटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये फक्त अर्ध्या तासात हा ब्लाऊज होतो आपला म्हणजे तीस मिनिटाचा ब्लाऊज आहे फक्त हा आपण काय केलं कपड्यावर कटिंग करून अशा पद्धतीने जर शिवला तर फक्त तीस मिनटात हा ब्लाऊज आपला तयार होतो आणि एकदम परफेक्ट मापासोबत आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने आपला अडवतीस साईजचा एकदम परफेक्ट मापासोबत ब्लाऊज तयार आहे नक्की ट्राय करा तर बघू शकता किती छान हा ब्लाउज या ठिकाणी आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितला